नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेताफळाबद्दल थोडी माहिती देणार आहे शेता तर शेताफळाबद्दल माहिती काय असणार आहे पाऊस पडलेला आहे पाऊस पडल्यानंतर जे आपल्या शेताफळाच्या कळीवर बुरशी असेल काय असेल तर ते त्याचं नियोजन कसं करायचं आणि औषध फवारणी कोणती घ्यायची तर ती ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलायकन पण दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येईल तर शेतकरी मित्रांनो आपल्या बागाची पोझिशन दाखवत तुम्हाला कशी काय आणि तिथून पुढं तुम्हाला सांगतो कोणतं औषध घ्यायचं काय प्रॉब्लेम येणार आहे पाऊस पडल्यानंतर तर ते निव्हिजन कसं करायचं काय तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला रँक होण्यास मदत होईल आणि काही शेतकऱ्यांना माहीत नसेल तर त्या शेतकऱ्यांना माहिती पण होईल नियोजन कसं करायचं काय तर ती सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा तर तर बघा शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे सी पोझिशनची आपली बाग आहे बघा कळी दाखव तुम्हाला ने आपली जी कळी होती खालची ती पूर्ण पाणी कम पाल्यामुळं कळी सगळी गळून गेली ती एक पण कळी राहिलेली नाही वर शेंड्या कळी राहिलेली आता बाकी काय असेल ते शेंड्यावरच कळी तर काय होतं मित्रांनो कळीला बुरशी कुठे येते काय प्रकार होतोय काय नाही तर ती सगळी माहिती आपण देतोय तर बघा ह्या पोझिशनची कळी तर तुम्हाला दाखवतो आता हे बघा ह्याच्यापेक्षा वरची स्टेजमध्ये हे चालू आहे काम ह्याचं तर काय होतं मित्रांनो तुम्हाला हिथं थोडं थोडं पांढरसर दिसत असेल तर हिथं बुरशी येते ही कधी येते जवळ ही वाळल्यानंतर आता बघा कडे घडूनच आलेली तर तुम्हाला दाखवतो हिथं बुरशी येते बाबा तुम्हाला दिसत असेल तर ह्या पाकळीच्या आणि ह्याच्या मधी बुरशी येते तर बुरशी बघा ओका हिथं येते बुरशी हिथ आणि हिथून वरती जाते त्याच्यामुळं ही कळी जी आहे ती पिवळी पडून गळून जाते तर मित्रांनो काय करायचं आपल्याला त्यासाठी बघा इथं बुरशी येते त्या खची पैसे बुरशी आणि ती बुरशी त्याच्यावर टॅक करून ती पूर्ण गळून जातं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अ रोको असेल किंवा मग यमपंचेस असेल साप पावडर असेल तर ते त्याची फवारणी घ्यायची एन्ट्राकॉल असेल तर त्याचं रिझल्ट चांगले भेटतात आणि औषध मारताना प्रमाण कमी घ्या आणि वार असताना औषध मारू नका ऊन असताना औषध मारू नका सकाळच्या टायमिंगला किंवा मग संध्याकाळच्या टायमिंगला औषध मारा दैवार जरी असलं तरी काही अडचण नाही आणि टिकर वापरा स्टिकर का आहे जर समजा तुमचं हित औषध पडलं तरी ती पसरून व्यवस्थितरित्या सगळीकडे बसणार आहे त्याच्यामुळं लक्ष आहे आणि मेन गोष्ट काय आहे आता काल पाऊस पडलेला आहे तर सीताफळीवरचं दयवार लवकर हटत नाही तुम्ही बघितलं तर इथं पाणी दिसेल तुम्हाला तर बऱ्यापैकी पाणी आहे त्याच्यामुळं दैवाराची वाट बघू नका आणि औषध मारा काहीही अडचणी येत नाही आपल्या कळीव तेवढं नसतं बघितलं तरी तुम्हाला कळीव दैवार, दैवार दिसत नाही पानाव जरी पडलं तरी पानाव काही अडचणी येणार नाही ना त्याच्यामुळं अं दहिवाराचा लविचार करू नका थोडं जरा तरी पाऊस जरी गेला तरी एक दोन चार दोन ते ती तीन तास थांबा आणि नंतर घेतलं तरी चालते पण पावसाचा अंदाज बघून घ्या जर परत जरी तुम्हाला वाटत असेल तर लगेच एक तास पावशील दोन तासांनी पावशील तर औषध मारू नका थोडं थांबा किंवा दुसऱ्या दिवशी मारा लगेच काय एवढा अटॅक होणार नाही त्याला हळूहळू हळू अटॅक वाढत जातो त्याच्यामुळे काय अडचण नाही दोन दुसऱ्या दिवशी जरी औषध फवारणी केली तरी चालती काय अडचण नाही तर बघा ह्या पोझिशनची बाग आहे तुम्हाला काय सांगितलं मी जर तुम्ही एम पंचाळीस घ्यायचं घ्यायचं असेल तर पंच एम पंचेचाळीसचं प्रमाण लिटरला दीड ग्रॅम किंवा दोन ग्रॅम घ्या रेग्युलर जे तरकारीला प्रमाण असतं ते अडीच ग्रॅमचं असतं त्याच्यामुळं दोन ग्रॅम किंवा दीड ग्रॅम घ्या शक्यतो दीडच ग्रॅम घ्या यमपंचायतचं प्रमाण दीड ग्रॅम घ्या नंतर त्याच्यात कीटकनाशक काही घ्यायची गरज नाही जर तुम्हाला थ्रिपचा जर अटॅक दिसत असेल तर, दिस तर यमपंचायत मध्ये आलिका घ्या आलिकाचं प्रमाण एम एल घ्या दोनशे लिटर पाण्याला ऐंशी एम एल घ्या तर शेतकरी मित्रांनो मी परत अनेक सांगतो तुम्हाला <laughs> तर मित्रांनो काय करायचं आपल्याला यम पंचाईस जे असेल तर पंचाईस आपल्याला लिटरला दीड ग्रॅम आहे आणि त्यात जर कराठी किंवा मग सोलमान मिसळा सोलमान जर प्रमाण घ्यायचं असेल तर लिटरला अर्धा एम एल घ्या तर ह्या पोझिशनने आपल्याला औषध फवारणी करायची तुम्हाला सांगितलंच मी दैवार बघून ऊन बघून औषध फवारणी करा ढगाळ वातावरण असलं तरी केलं तरी चालतंय फक्त पाऊस येऊन औषध मारल्यानंतर एक दीड तास तर पाऊस आला नाही पाहिजे दोन तास दीड तास तर तेवढं जरी नियोजन केलं तरी तुमचं ते बुरशी जी आहे ते बुरशी कंट्रोल होणार आहे आणि बुरशीचा अटॅक कमी होईल आणि आपल्या बऱ्यापैकी आपल्या बागेचं चा सेटिंग चांगलं होईल व्यवस्थित होईल की तो कॉम्बी घ्या कॉम्बी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची कोंबी घ्या जेणेकरून को डबल हात मारायचं गरज पडणार नाही कारण की काय होतं ढगाळ वातावरण झालं की थ्रिप्स हे अटॅक करतं आणि त्यात काय होतं आज मी ग्रुपला बघितलं तर ग्रुपला काय होतंय बघा काय शेतकऱ्यांनी त्या आळीचं फोटो पण पाठवलेत आता आपल्याकडं आळी बघायला नाही तर असं पानं कुर्तान ठेवतं आपल्या पण बागत आहे पण कुठं तर आहे आज आपल्याला औषध फवारणी करायचीच आहे तर कुठं तर दिसतंय बघा बघितलं तर इथं कळी पण चाटलेली आहे बघा तर दिसत असेल कळी पण पण ती वरची पाकळी त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही पन, नसल, तर त्यासाठी कोंबी घ्या बुरशीनाशक नसतं जरी घेतलं तरी चालेल पण जर आळी वगैरे नसेल तर बुरशीनाशक नसतं मारलं तर चाललं तर आळी ही तुम्हाला कुठं थ्रिप्सही ही दिसत असेल तर तुम्ही थ्रिप्स ला घ्या सोलोमॉन घ्या सोलमॉन ह्या स्टेपला चांगलं आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवस जरी हात लांबला तरी काय अडचणी येणार नाही थ्रिप्स येणार नाही आळी येणार नाही शेंडा खाणारी आळी येणार नाही तर बरेच रोग सोलोमॉनने कंट्रोल होतात सोलोमॉनचं प्रमाण अर्धा एम एलने घ्या लिटरला अर्धा एम एल टाकायचं आणि पंचाळीस किंवा रोको त्यात चालते परत साप पावडर चालती। आ, चालते एन्ट्राकॉल चालतं एन्ट्राकॉलचं प्रमाण तुम्हाला सांगतो दीड ग्रॅम लिटरला घ्या तर साप पावडर जर घ्यायची असेल तर साप पावडर दीड दीड ग्रॅमनीच घ्या आणि रोको जर घ्यायचा असेल तर दीडनीच घ्या हे दीड दीडचेच प्रमाण आहे हे सगळं सेमच आहे बॅलरला दोनशे लिटर पाण्याला साप पावडर दोनशे ग्रॅम वापरले तरी चालेल त्याचं पण रिझल्ट तुम्हाला मिळून जातील तर ह्या पोझिशनची बाग आहे आपली आणि तुम्हाला सगळं नियोजन मी सांगितलेलं आहे बुरशीचं पाऊस पडल्यानंतर आपल्याला जी फवारणी करायची ती फवारणी तुम्हाला सांगितलेली हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज तुम्ही लाईक करत चाला तुम्ही व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही शेतकरी मित्रांनो लाईक करत चाला प्लीज कारण की आपल्या चॅनलला रँक होण्यासाठी व्हिडिओला रँक होण्यासाठी लाईकची पण गरज आहे कमेंट करा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल आज नाही मिळाला उद्या मिळेल उद्या नाही मिळाला परवा मिळेल प्रश्नला कॉल करा तुम्हाला सगळी माहिती मिळून मिळून जाईल ग्रुपवर फोटो टाका ग्रुपवर जर मी नाही रिप्लाय दिला तर प्रश्नला फोटो टाका व्हॉट्सअपला तर त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल असं झालं नाही की मी शेतकऱ्यांचा फोन आला आणि मी फोन उचलला नाही जरी फोन आलेला असलं मला काम असलं मिस कॉल जरी पडल्याला दिसला तर मी संध्याकाळी फोन करतो किंवा दुसऱ्या दिवशी फोन करतो किंवा तिसऱ्या दिवशी पण फोन करतो मी तसं काय नाही की मी मिस कॉल पडलेला आणि मी महागार रिटर्न कॉल केलेला नाही तसेच कमी तर मी कॉल करत राहतोय तुम्हाला पण आणि तुम्हाला तुम्ही पण मला असं सपोर्ट करत राहावा तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब तेवढं नक्की करा आणि शेजारची बेलाईनकडून पण दाबा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद